पार्लरचा कोर्स करायचा विचार करताय का? स्वतःच्या पायावर उभं राहायचा विचार करताय का? अर्बन कंपनीमध्ये जॉब करायचा विचार करताय का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे, स्पेशल, खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ हा. तर कुठेही जाऊ नका, असंच कंटिन्यू बघत. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल, असेच मस्त राहावा, हसत राहावा आणि हसत हसत आजचा माझा व्हिडिओ पण बघत राहावा. तर तुम्हाला मी दिसते इथे बाजूला आहे जी माझी जॉबची बॅग आहे, ज्याच्यावर माझं पोट चालतं ते, आणि मी जे कपडे घातले, तुम्हाला वाटत असेल की ही आज अशी काळ्या काळ्या कपड्यांमध्ये काय करते, एरवी साडी ड्रेसमध्ये फिरत असते, तर आज ही अशी काय. तर मी आता जस्ट जॉबवरून आले आणि आले हा व्हिडिओ शूट करायला बसले. तर आत्ता वाजलेत घड्यात 7 रात्रीचे, सायंकाळचे 7 वाजलेत थोडक्यात. तर खूप साऱ्या कमेंट होत्या मला की मी मागे एकदा माझा जॉबचा व्हिडिओ ॲड केला होता, तर तेव्हा खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई फुल डिटेलमध्ये सांगा की अर्बन कंपनीमध्ये लागण्यासाठी की काय शिक्षण काय असावं लागतं, किंवा किती पैसे भेटतात, काय प्रोसेस, काय तिथे जॉईन होण्याची प्रोसेस वगैरे काय आहे. तर सगळ्या ह्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्या डिटेल्स समजणार आहेत की तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील अर्बन कंपनीचे, तर ते सगळे तुमच्याकडे सॉल्व होणार आहेत. तर हा व्हिडिओ असाच पुढे कंटिन्यू होत राहावा. तर फर्स्ट असं की अर्बन कंपनीमध्ये लागण्यासाठी एज्युकेशनचा असं खूप काही नाही आहे, म्हणजे हल्ली तर प्रत्येकाची 10वी 12वी तर कमीत कमी झालेली असते. तर ऑफकोर्स तसं काही नाही आहे. माझा स्वतःचा डिप्लोमा झाला, ENTC केलं आहे मी. बट ENTC करून मी हे काम का करते हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते की मी आधी लग्नाच्या आधी पण आणि लग्न झाल्याच्या नंतर पण कंपनीत जॉब करत होते, जिथे 8 ते 10 तास आपल्याला थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर पेमेंट पण फारसं काही एवढं हे होत नव्हतं. 10 ते 15 हजार फार तर फार, ते पण एवढं स्ट्रगल करायचं, खूप लांब जायचं, पूर्ण दिवस घराच्या बाहेर राहायचं, नवऱ्याला मुलांना वेळ नाही देतायत ह्या सगळ्या गोष्टीतनं, आणि तेवढीसाच पगार. म्हणजे हे खूप स्ट्रगल, एका स्त्रीसाठी तरी ते खूप अवघड होतं, माझ्यासाठी पण ती गोष्ट अवघड होती. तर माझे शिफ्टमध्ये काम असायचं, तर मी 5:30 घरातून जायचे, 5:30 माझी बस यायची, 5:45 मी जायचे इथून, आणि घरी यायला संध्याकाळच्या 4-5 वाजायचं, आणि किंवा सेकंड शिफ्ट असेल तर मग मी दुपारी जायचे आणि रात्री 1:30 घरी यायचे. तर ऑफकोर्स कोणत्याही लेडीजसाठी रात्रीचं 1:30 घरी येणं हे नाही, म्हणजे पॉसिबल तरी नाही होत. त्याच्यानंतर शंभू झाल्याच्या नंतर तर मी ते जॉबचा वगैरे डोक्यातनं विषय काढून टाकला, म्हटलं की आपलं मी 10वीनंतरच खरं तर पार्लरचा कोर्स केला होता आणि त्याच्यानंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं, जे जवळचंच कात्रजचं कॉलेज होतं. तर मग त्याच्यानंतर म्हणजे पार्लरचं काही विषयच नाही, म्हणजे मी काय करायचे, घरगुती आपलं मम्मीचे इथे ज्या काही शेजारी पाजारी बायका आहेत त्यांचं फक्त आयब्रो वगैरे करायचे, त्याच काही छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग त्याच्यानंतर मी मध्यंतरी, म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी होती, तर प्रेग्नन्सीमध्ये मी कंपनीत तर जाऊ शकत नव्हते जॉबला असं, तर मग मी एका पार्लरमध्ये जॉब केला थोडे दिवस, 1-4-5 महिने. तर मग तिथे मला समजलं की ह्या गोष्टीतनं खूप सारे पैसे आपल्याला मिळतात. म्हणजे जर तुम्ही फेशियल ब्लीच केलं तर कमीत कमी 500-600 रुपयापासून स्टार्ट होतं क्लीनअप. आता अर्बन कंपनीचा तर रेट खूप जास्त आहे, पण जरी तुम्ही बेसिक नॉर्मल सलूनमध्ये केलं तरी कमीत कमी 500 फेशियल असतं, जे एकदम साध्या क्वालिटीचं. वॅक्सिंगला पण खूप सारे चार्जेस असतात. तर मग मला असं कळलं की, आणि हल्ली काय होतं आहे की बायकांची फॅशन खूप वाढत चालली आहे, म्हणजे प्रत्येक जर हल्ली इथेच नाही गावाकडे पण आहे ना, बायका खूप सारं पार्लरचं करतात. मग त्याच्यामुळे मला वाटलं की ह्याच जर आपण गोष्टीत जास्त इंटरेस्ट दाखवला तर हीच आपल्याला एक सक्सेसफुल लाईफ देऊ शकते. तर मग त्यावेळेला तरी माझा एक मावस भाऊ आहे, माझ्या मम्मीशीतच राहतो. तर मग मी म्हणजे ऑफकोर्स प्रेग्नन्सीमध्ये 16 दिवस जॉब केला, त्याच्यानंतर जेव्हा होत नव्हतं त्यावेळेला मग मी होम सर्व्हिस करायला लागले, जॉब सोडून दिला. म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत तरी मी काम करतच होते प्रेग्नन्सीच्या, एवढं मोठं पोट घेऊन मी जॉबवर जायचे. पण त्यावेळेला मग मी होम सर्व्हिस चालू झाल्या दिल्या की आपलं प्रायव्हेटमध्ये नाही का कस्टमर असे घरी जाऊन सर्व्हिस करायच्या वगैरे, तर मग तसं चालू केलं. मग त्याच्यानंतर पण शंभू झाल्याच्या नंतर 1 वर्षभर तरी काही नव्हतं. मग शंभू जेव्हा वर्षाचा झाला, जेव्हा तो माझ्यापासून वेगळं राहायला लागला, मम्मीकडे सल्ला ठेवायचे, मग त्यावेळेला मग माझा मावस भाऊ होता, तर त्याने मला खरं तर अर्बन कंपनीमधून पण एकदा कॉल आला होता की असं असं कंपनी आहे आणि तिकडे तुम्हाला पैसे भरावे लागतात. आणि पैसे जेव्हा भरायची वेळ येते तेव्हा आपल्याला पटकन हे वाटतं की अविश्वास दाखवतो आपण, यार पैसे भरायचे मग काय खरं आहे काय खोटं आहे, नाही का उगाच लॉस नको व्हायला, ह्या गोष्टींची भीती वाटते. तर मग मी थोडंसं दुर्लक्ष केलेलं. तर मग माझ्या भावाने मला सजेस्ट केलं की तू हे असं असं कर, छान आहे, इन्कम छान आहे. तर मग आम्ही गेलो होतो बाण्याच्या ऑफिसला, तर तेव्हा अर्बन कंपनी
कंपनीचं ऑफिस होतं बानेरमध्ये, तर मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला आणि म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये फक्त आयब्रोज करून दाखवायचे होते. मला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना नव्हती की मॉडेल घेऊन जावी लागते म्हणून. तर मग मी आपलं नॉर्मल गेलेले, एकटीच गेलेले आणि भाऊ होता सोबत, आम्ही दोघं जण गेलो. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर कळलं की अरे इथं तर आयब्रो करून दाखवायचे, आता कोणाचे करायचे. मग तिथे एक मुलगी भेटली जिचे मी आयब्रो केले आणि ते मॅमला त्या आवडले आणि तिथेच मी सिलेक्ट झाले फर्स्ट राऊंडमध्ये. पण तरी पण त्यांनी एकदा सांगितलं की म्हणजे त्या मुलीची मी एका साईडची आयब्रो केलेली, एका साईडला तिला जिने मॉडेल म्हणून आणलेलं तिने केलेली. तर मग एक आयब्रो बघून मॅडमनी मला सिलेक्ट केलं, तरी पण बोलले की तू अजून एकदा मॉडेल घेऊन येशील. तर मग मी आमच्या म्हणजे माझ्या फ्रेंडच्याच वाईफ आहेत, वहिनी आहेत एक आमच्या, त्यांना घेऊन गेलेले. आणि मग त्यांच्यावरती मी ट्राय त्यांच्या दोन्ही म्हणजे आयब्रोज करून दाखवल्या. त्यावेळेला मी फायनली सिलेक्ट झाले. आणि सिलेक्ट झाल्यानंतर म्हणजे जो आनंद होता ना, तो खरंच म्हणजे खूप भारी वाटला की बाबा. आणि खरं तर आहे ना, माझ्या लाईफ मध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की मी आजपर्यंत कोणत्याच गोष्टीत अयशस्वी नाही झालेले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की मी यशस्वी व्हावं आणि देव पण मला त्याच पद्धतीनं ठेवतो, त्याच पद्धतीनं यश पण देतो आजपर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीत. तर हा वर कुठल्या कुठं विषय गेला. तर मग तिथे मी सिलेक्ट झाले, तर तेव्हा त्या मॅमने मला एक प्रश्न विचारलेला की सिलेंडर उचलू शकतेस का, गॅसचा भरलेला सिलेंडर उचलू शकतेस का. आता तेवढा तर हे नव्हतं, तरी पण मी मोठ्या ह्याने बोलले की हो उचलू शकते. कारण कदाचित त्यांनी माझी ओव्हरऑल बॉडी, माझं वेट बघून हा प्रश्न मला विचारला असेल की सिलेंडर उचलू शकतेस का. पण धाडस एवढा की कोणत्याही कामाला नाही नाही म्हणायचं, प्रत्येक गोष्ट येते असं म्हणायचं. आता पण मी सिलेंडर उचलते भरलेला रिकामा, ही कामं माझ्याकडेच असतात. सिलेंडर न्यायचा, भरून आणायचा, तो लावून जोडायचा, ही कामं माझ्याकडे असतात. पण त्यावेळेला पण मी मोठ्या ह्याने म्हटलं की हो उचलते की उचलू शकते असं. तर मग त्या मॅम बोलल्या की बॅग आपल्या खूप साऱ्या झड असतात, आपल्याला दिवसभर त्या बॅग घेऊन फिरावं लागतं, तेवढा स्टॅमिना पाहिजे अंगात, ते तू करू शकतेस का. तर मी म्हटलं हो मॅम नक्कीच करू शकते. तर मग फायनली ते झालं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी माझं ते रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं, ॲप डाउनलोड झालं. तर अर्बन कंपनीचं एक अर्बन कंपनी असं एक ॲप असतं आपल्या मोबाईलमध्ये, अर्बन कंपनी पार्टनर, पार्टनरचं एक ॲप असतं. तर आपण ज्या मी जे काम करते ते पार्टनर आहे अर्बन कंपनीची. तर मग तिकडे प्रोसेस ही आहे, सगळ्यात महत्त्वाचं सांगते की त्याच्यामध्ये एज्युकेशनचं फारशी काही गरज लागत नाही. म्हणजे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेज व्यवस्थित वाचता याव्यात, थोडंफार बोलता यावं. मराठी हिंदी तर प्रत्येकाला बोलता येतंच, परफेक्ट हिंदी असावं, इंग्लिश पण थोडंफार जमायला हवं. कारण क्लायंट समोरचे कधी कधी इंग्लिश बोलणारे असतात, तर तेवढं इंग्लिश पण आपल्याला ॲटलिस्ट त्यांच्यासोबत बोलता नाही आलं तरी हरकत नाही, पण ते जे बोलतायत इंग्लिश ते आपल्याला समजावं, इतपत तरी इंग्लिश आपल्याला यायलाच पाहिजे. आणि एज्युकेशन म्हणजे खूप जास्त शिकायची काही गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पार्लरचे जे कोर्स करत असाल किंवा काही असेल, तर तुम्हाला एक्सपिरियन्स असण्याची खूप जास्त गरज आहे. तुमची प्रॅक्टिस खूप जास्त व्हायला हवी. आणि ना म्हणजे तुमचे आयब्रोज, तुमचं वॅक्सिंग जे काही असेल ते परफेक्ट हवं. तर त्यामध्ये खूप म्हणजे खूप तिथे गेल्यानंतर जेव्हा आपलं ट्रेनिंग होतं, तर ह्याच गोष्टी तुम्ही फक्त इंटरव्ह्यूमध्ये ह्याच गोष्टी बघितल्या जातात की तुम्हाला आयब्रो कितपत येतात, वॅक्सिंग कसं करताय तुम्ही, ग्रोथ वगैरे डायरेक्शन व्यवस्थित बघताय का, स्ट्रिप्स कशी ओढताय, ह्या सगळ्या गोष्टी नोटीस करून मग तुमच्या तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पास केलं जातं. आणि त्याच्यानंतर स्टेप असते ती म्हणजे ट्रेनिंग. ट्रेनिंग असतं ते 10 दिवसाचं वगैरे असतं, 10-12 दिवसाचं असं ट्रेनिंग होतं. तर ट्रेनिंगमध्ये ते त्यांचे सगळ्या टेक्निक शिकवतात. तर ट्रेनिंग थोडंसं टफ असतं, थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप जास्त टफ असतं. त्यामध्ये खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि ट्रेनिंगसाठी तर ऑफकोर्स आपल्याला ऑफिसलाच जावं लागतं. तर मग मी पण जायचे सकाळी 8:30-8:30 मी इथून घर सोडायचे, बानेर खूप लांब आहे इथून. तर मग 9-9:30 तिथं पोचायचे आणि रात्री 9-10 मी घरी यायचे. म्हणजे खूप वेळ जातो ट्रेनिंगमध्ये. आणि त्यातनं शंभू छोटा होता, म्हणजे माझं अर्धं मन घरी असायचं, अर्धं मन तिथं असायचं असं. आणि मग ट्रेनिंगमध्ये पण म्हणजे खूप डिफिकल्ट असतात त्या गोष्टी, की म्हणजे एक एक अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आहेत ना, ते निरखून बघितलं जातं तिथे, की आपण कसं बोलतोय, आपण कसं उभं राहतोय, आपली बॉडी लँग्वेज काय आहे, आणि आपले विचार वगैरे सगळं. आणि आपल्याला आपल्याला टेक्निक काय, आपण कोणत्या टेक्निकनी काम करतोय वगैरे सगळं व्यवस्थित डीपली बघितलं जातं. आणि मग एक 10-15 पोरींचा ग्रुप असतो, आमच्या वेळेस तरी तसाच होता. आणि मग त्याच्यातनं पास आउट केल्या जातात, 4-5 पोरी मागे ठेव राहतातच, फेल पण केलं जातं. तर ते ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. तर मी तरी ॲक्च्युली पास झाले होते, कारण माझ्याकडे आणि तिथे मॉडेल पण न्यावे लागतात. म्हणजे आपण घरूनच आपल्या कोणी मैत्रिणी किंवा बहिणीला वगैरे असं मॉडेल म्हणून न्यायचं असतं, त्यांच्यावरती पण करायचं असतं. तर त्यांच्यावरती पण बीच, फेशियल, वॅक्सिंग वगैरे सगळ्या सर्व्हिसेस आपण मॉडेलवरती पण करून दाखवायचे असतात. स्वतः पण आपल्याला एकमेकींवरती तिथं करायला लावतातच.
ते तर आहेच आणि माझं पण झालं होतं. आणि म्हणजे मला खरं हडपसर टू बाणेर खूप डिस्टन्स आहे, म्हणजे मी घरून पण बऱ्याचशा मॉडेल नेल्या होत्या, पण एक मॉडेल मी तिथलीच मॅम होती, तर त्याच मॅमवरती त्याच मॅमला माझं मॉडेल बनवलं होतं आणि मग त्यांच्यावरतीच मी सगळं काही सर्व्हिसेस करायचे. सो त्या मॅम होत्या आणि त्यांना माझ्या सर्व्हिसेस खूप आवडल्या, म्हणजे त्या स्वतःच एक मॅम होत्या, तर मग त्यांनी तरी मला म्हणजे बेस्ट हे केलं होतं. त्याच्यामुळं मग मी पासआउट पण म्हणजे पटकन झाले, मला खूप जास्त त्रास नाही झाला. पण बऱ्याचशा मुली म्हणजे खूप रडत होत्या, खूप म्हणजे खूप रडायच्या की नाही का खूप टफली घ्यायचे ते, थोडंसं खूप म्हणजे आता मला सांगता येत नाहीये, म्हणजे खूप कठीण, म्हणजे एखाद्या आपण एक्झामला बसतो ना त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रेशर असतो तिथे, असं वाटतं की काय होतंय काय होतंय नाही का. आणि प्रत्येकाचं बघा, आता प्रत्येक जण जॉबसाठी बाहेर पडतं, म्हणजे खूप साऱ्या अपेक्षा असतात, पैशांचा घरी प्रॉब्लेम असतो, कोणाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अफकोर्स माझ्यासाठी पण खूप सारं होतं की पैशांचा प्रॉब्लेम, स्वतः काहीतरी करायचं. मला त्यात खूप इंटरेस्ट आहे की मला स्वतःचं नेहमी काहीतरी, मला माझ्या नवऱ्यावरती माझ्या घरच्यांवरती डिपेंड राहायला कधीच आवडत नाही. मी जे काही करते ते स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर, आणि तेच मी बोलते, पण जे मी करते तेच मी बोलते. तर म्हणजे असं, तर म्हणजे प्रत्येक मुलीचे असे स्वप्न असतात. मग तसंच म्हणजे तिथं तर एवढ्या मुली रडायच्या ना, खूप डसडस रडायच्या की आपल्याला अर्बन कंपनीमध्ये यावं म्हणून. तर असं, तर मग मी तरी स्वतःला खूप लकी समजते की यार माझा इंटरव्ह्यू पण मी पटकन मी पास झाले आणि ट्रेनिंगमध्ये पण मी पास झाले. म्हणजे मी पण रडायचे, मी पण खूपदा रडलेले घरी येऊन, पण वाटायचं की जे आहे ते मला जिंकायचंय, ही एक माझ्यासाठी रेस असते ती मला जिंकायचीच आहे, असं करत मग शेवटी फायनली मी पण पास झालेच. म्हणजे फर्स्ट राऊंडमध्येच मी पास झाले पहिल्याच ट्रेनिंगमध्ये. जे कोणी फेल होतात, म्हणजे फेल झालं तरी एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ते आपल्याला रिपीट रिपीट बोलवतात कधी ना कधी आपण नक्कीच पास होऊ. त्याच्यासाठी मग थोडंसं आपण पण प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस करायला हवी. आणि जर तुम्ही आता नवीनच पार्लरचं शिकले असाल तर प्लीज तुम्ही एखाद्या सलॉनमध्ये वगैरे जॉब करा, की तिथे तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस होईल असं. तर मग तो बेस्ट ऑप्शन असणार आहे तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी आणि अर्बन कंपनीमध्ये जॉईंट होण्यासाठी सुद्धा. तर त्यांनी त्यांच्या टेक्निक वगैरे ते त्यांच्या पद्धतीने सगळं शिकवतात. आणि मग नंतरची काय प्रोसेस असते की आपल्याला काही पैसे भरावे लागतात. मी तरी त्यावेळेस 32,000 भरले होते. तर ते 32,000 भरायचं हे रिझन आहे की आपल्याला त्यातनं बॅग भेटतात, अशा दोन, ही एक बॅग असते ट्रॉली बॅग ही, आणि एक पेडिक्युअरची मोठी बॅग असते आणि एक छोटी बॅग असते जी वॅक्स वगैरे वॅक्स हीटर वगैरे ठेवण्यासाठी जी हातात घ्यायची. आणि युनिफॉर्म भेटतात, असे दोन युनिफॉर्म भेटतात आपल्याला. आणि खूप सारं सामान भेटतं बॅगेत, म्हणजे स्टीमर, एक्सटेन्शन बोर्ड, खूप सारे प्रोडक्ट जे फेशियल वॅक्सिंगसाठी यूज होतात, वॅक्स हीटर, पेडिक्युअरचा टप, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या काही सलॉनमध्ये यूज होतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिकडून भेटतात. बसायचा स्टूल सुद्धा त्यांच्याकडून भेटतो. आणि प्लस आपल्या अकाउंटमध्ये 1,000 क्रेडिट पण, म्हणजे 100 क्रेडिट असे पण ट्रान्सफर केले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ऑफकोर्स खूप फायद्याचा आहे हा जॉब, खूप म्हणजे खूप फायद्याचा आहे. जर तुमच्या मनात असेल तर लगेच जाऊन तुम्ही अर्बन कंपनीमध्ये जॉईंट व्हा, खूप भारी आहे. म्हणजे मी तर स्वतःला खूप नशीबवान समजते, ऑफकोर्स मीच नाही तर माझे मिस्टरसुद्धा, आम्ही दोघंही अर्बन कंपनीमध्ये जॉब करतोय. आणि आज जे काही माझं आहे पुण्यामध्ये, स्वतःचं घर, गाडी, हे सगळं म्हणजे मी एका सक्सेसफुल लाईफ जगते ती फक्त आणि फक्त अर्बन कंपनीमुळेच. तर खूप भारी आहे माझ्यासाठी तरी हा जॉब, म्हणजे माझा खूप भारी आहे. अरे मी खरं स्वतःला खूप म्हणजे नशीबवान समजते की आज आम्ही दोघं पण अर्बन कंपनीमध्ये जॉब करतोय ते गोष्ट. हा तर विषय कुठला कुठं जातोय माझा, असंच होतं बोलायला लागले की कंट्रोलच होत नाही. मी बोलतच जाते आणि फास्ट याच्यासाठी बोलते की व्हिडिओ मोठा होत चाललाय म्हणून मी पटपट उरकायचं बघते. तर मग ते आपल्याला तिकडून सगळे प्रॉडक्ट वगैरे देतात. तर ऑफकोर्स एवढे 32,000 म्हणजे काहीच नाहीये. ते 32,000 आपण 15 दिवसातच कमवू शकतो नक्कीच. जर तुमच्या अंगात तेवढी जिद्द असेल, जेवढा स्टॅमिना असेल, तर नक्कीच तुम्ही ही गोष्ट करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचं आपल्याला जॉब येतो, जो आपला मोबाईलमध्ये ॲप असतं अर्बन कंपनी मध्ये, तर तिकडे आपल्याला लीड म्हणून जॉब येतो, लीड बोलतात त्याला. तर तो जॉब आपण ऍक्सेप्ट केला की आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट भरावे लागतात. म्हणजे जर तुमचा जॉब माझा म्हणजे 600 रुपयाचा जॉब असेल तर 50 रुपये क्रेडिट त्यांना जातात. पण आपण ज्या वेळेला जॉब घेतो त्याच वेळेला ते कमिशन कट होऊन जातं आपल्या अकाउंटमधून. तर मग ॲपमध्ये नेहमी क्रेडिट ठेवावे लागतात, थोडेफार पैसे ॲड करून, म्हणजे 1,000 रुपयाचे 100 क्रेडिट असे क्रेडिट ठेवावे लागतात. आणि मग त्याच्यानुसारच आपण ते जॉब घेऊ शकतो. तर ऑफकोर्स 3,000 जॉब असेल तर 900 रुपये तुमच्या अकाउंटमधून जाणार
होणार, पण नक्कीच जर 3000 जर तुम्ही काम करत असाल तर 900 रुपये जरी गेले अकाउंट मधून तरी पण 2100 रुपये तुम्हाला राहणार आहेत. आणि 2100 रुपयात मग सगळं प्रोडक्ट वगैरे जे काही आहे ते आपलं आपण स्वतः घ्यायचं. फक्त ते अर्बन कंपनीमध्ये ॲप आहे प्रोडक्ट बाय करायचं, तर मग ते अर्बन कंपनीच्या ॲपमधूनच आपण ते प्रोडक्ट परचेस करायचे. ते आपल्या घरी आपल्या ॲड्रेसवरती येतातच, तर ते तो खर्च आपला आपण असतो आणि ट्रॅव्हलिंगचा पण आपला आपण असतो. पण जर 3000ची सर्विस असेल तर नक्कीच तुम्हाला 1000 ते 1200 रुपये प्रॉफिटमध्ये असतो आपण. तर ऑफकोर्स 3000ची सर्विस करायला कमीत कमी 3 तास लागतात, जास्तीत जास्त पण 3 तास, म्हणजे ऑफकोर्स 3 तासात तर कुठली सर्विस होऊन जाते. तर मला सांगा 3 तासात तुम्हाला 1200 रुपये कोणी देईल का? तर ऑफकोर्स नाहीच. म्हणजे जर मी बघितले, मी जेव्हा जॉब करायचे ना 8-8, 10-10 तास उभं राहून कंपनीत काम करायचे, त्यावेळेला माझा महिन्याचा इन्कम होता 10 ते 12 हजार. मॅक्झिमम ओव्हर टाईम केला तर 15 हजार एवढाच इन्कम होत होता. आणि आत्ता मी म्हणजे शंभूला टाईम देते, मिस्टरांना टाईम देते, प्लस घरातलं जे डेली रुटीनचं माझं काम आहे ते करून, व्हिडिओ करून, प्लस मी अर्बन कंपनीचं जॉब करते. तर कसेही म्हणजे मी खूप कमी काम करते तरी माझे रोजचे 1000 रुपये कुठेच गेलेले नाहीयेत. तर तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा की एवढे पैसे आपल्याला एवढ्या कमी वेळात कुठंच भेटत नाहीत. एवढंच की स्ट्रगल खूप आहे, म्हणजे आपण आपल्याला ह्याच खूप सारा बॅग घेऊन खूप ठिकाणी हिंडावं लागतं, फिरावं लागतं गाडीवरती म्हणा, किंवा गाडी असेल तर बेस्ट ऑप्शन आहे, म्हणजे कॅब वगैरे करून तेवढं पॉसिबल नाही होणार रिक्षाने ऑटोने फिरणं, कारण कस्टमरची घरं काय अगदीच रोडच नसतात, थोडेसे आतमध्ये असतात, गल्ली बोळात असतात, शक्यतो मोठ्या मोठ्या सोसायट्याच असतात पण थोडंसं आतमध्ये असतात. तर मग तुमच्याकडे जर गाडी येत असेल तुम्हाला तर तो बेस्ट ऑप्शन आहे. गाडीमध्ये इन्व्हेस्ट करायला अजिबात विसरू नका, म्हणजे करा असते फायदा होतोय. म्हणजे मी तरी आज प्रॉफिटमध्ये माझे रोजचे 1000 रुपये आरामात मी काम केलं तरी 1000 रुपयाचं मी काम रोजचं करते. आणि जेव्हा मी मम्मीकडे राहायला होते, म्हणजे जेव्हा घरातलं सगळं काम करायला मम्मी होती आणि शंभू मम्मीकडे असायचा, मम्मी त्याचं सगळं करायची, म्हणजे खाणं पिणं आंघोळ पंगोळ सगळं टोटल. मी फक्त सकाळी उठायचे, आई तर खायचे आणि घराच्या बाहेर निघायचे, रात्री यायचे, आई तर खायचे आणि झोपायचे. ह्याच गोष्टी मी जेव्हा करत होते तर तेव्हा माझा महिन्याचा इन्कम 50000 होत होता. तर म्हणजे त्यावेळेला माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती की मी कितीही काम केलं, कितीही कष्ट केलं तरी 50000 माझ्याच्याने खूप होते. तर मग मी आज माझ्या नवऱ्याच्या बरोबरीने उबी आहे. म्हणजे गोष्ट मला सांगायची आहे की खरंच जर तुमच्या डोक्यात असेल की पार्लरचा जॉब करायचा तर सलॉनमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर बेस्ट आहे. पण सलॉनमध्ये पण पूर्ण सकाळी 10 ते रात्री 10 काम करावं लागतो, खूप कष्ट करावं लागतं. त्याच्यानंतर बेसिक ठरलेली सॅलरीच तुम्हाला भेटेल, एक्स्ट्राचं असं काही नसतं. तर मग तुम्ही सलॉनमध्ये करा, पण प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर तुम्ही नक्की अर्बन कंपनी जॉईन करा. ॲटलिस्ट ट्राय तरी करा, असं नको वाटायला की बाबा आपण ट्रायच नाही केलं, दे रे हरी पलंगावरी, तसं कधी होत नाही. त्याच्यासाठी खूप कष्ट करावं लागतं, खूप स्ट्रगल करावे लागतात आणि नक्कीच शेवट यश हे आहेच, 100% यश भेटणार आहे. तर तुम्ही नक्की ते करा. आणि बाकी त्यांचे रोल्स वगैरे थोडेसे आहेत, म्हणजे थोडंसं आपलं हे पाहिजे, बॉडी लँग्वेज वगैरे व्यवस्थित पाहिजे, कस्टमर सोबत व्यवस्थित कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे, व्यवस्थित बोलणं बिलणं, आणि राहणीमान पण सिम्पल, म्हणजे एवढे मोठे मोठे कानातले घालायचे, मोठीची टिकली लावायची, हातात बांगड्या भरून जायचं, हे जमणार नाही आहे. कारण ते प्रोफेशनल लोक असणार आहेत, आपण त्यांच्यासोबत पण तसंच प्रोफेशनली वागलं पाहिजे. आपण वाटलं पण पाहिजे की कार्बन कंपनीची प्रोफेशनल ब्युटिशियन आहे. तर मग तसं तर माझं तरी हाच लुक असतो नेहमी, केस असतात ते नेहमी वरती टांगलेले असतात, कानात काही नाही, हातात काही नाही, गळ्यात काही नाही, टिकली काही नाही, गळ्यात फक्त हे जे माझं छोटूसं मंगळसूत्र आहे ते पण असतं, ते पण आतमध्ये असतं, ते काही फारसं दिसत नाही. आणि पायात पैंजण वगैरे तसला तर काही विषयच नसतो. तर मग हेच. आणि ऑफकोर्स तिथं मेकअप करायला सांगतात, म्हणजे आपण जेव्हा पण जॉबवर जातो तर त्यावेळेला प्रॉपर मेकअप हवा आहे आणि लिपस्टिक, लायनर, सगळं प्रॉपर मेकअप हवा आहे. पण मी ते गोष्ट आजपर्यंत कधीच केलेली नाही आहे, म्हणजे त्यावेळी पण मी करत नव्हते नवीन जॉईन झाल्यानंतर, आत्ताही मी त्या गोष्टी करत नाही. मेकअप वगैरे मला तर फारसं इंटरेस्ट नाहीये, मेकअप मी करते फक्त लग्न समारंभात, स्पेशल काय असेल तर डेलीचा मेकअप नसतो. आणि लिपस्टिक मी खरं लॉकडाऊनच्या आधी लिपस्टिक लावून जायचे, पण आता आहे ना लिपस्टिक पण बंद केली, कारण काय होते की आता मास्क आहे, मास्क लावूनच कंपल्सरी काम करायचे, तर मग मास्कच्याच मध्ये लिपस्टिक थोडी ना दिसणार आहे, म्हणून लिपस्टिक पण लावायची बंद केली. तर मग हेच. तर हा होता माझा जॉब. जर काही राहिला असेल माझ्या ह्या बडबडीत
तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं, तर प्लीज कृपया तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता की कसं काय वगैरे, अजून जॉईनिंगची प्रोसेस वगैरे काही, किंवा जर तुम्हाला लागायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा नंबर कॉन्टॅक्टमध्ये देऊ शकता की मी तुम्हाला त्यांच्याकडे रेफर करेल आणि मग तुम्हाला अर्बन कंपनीमध्ये पटकन जॉईंट होता येईल. म्हणजे जर तुम्ही डायरेक्टली ऑफिसवरती गेलात तर त्या गोष्टी लवकर होणार नाही, जर तुम्हाला तुमचा नंबर माझ्याकडे आला तर मी तुम्हाला त्या गोष्टी पटकन मिळवून देऊ शकते. अर्बन कंपनीमध्ये जॉईन म्हणजे अर्बन कंपनीच्या इंटरव्ह्यूपर्यंत जाण्याची प्रोसेस तरी पटकन होऊ शकते माझ्या थ्रू. जर तसं काही असेल तर नक्कीच तुमचा नंबर कॉन्टॅक्टमध्ये द्या मला, तर आपण करूयात पुढचं काय असेल ते. तर चला तर मग, व्हिडिओ खूप मोठा झाला, सो सॉरी. माझी बडबड ऐकून जर बोर झाला नसाल असाल तर सो सॉरी बरं का, माफ करा. चला तर मग, इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या आणि